हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे कुरडयाची भाजी. कुरडयाची भाजी बनवण्यासाठी मी थोड्या कुरड्या घेतल्या, बारीक बारीक त्याचे तुकडे बनवून घ्यायचे. एका पातेल्यामध्ये कोमट पाणी करायचं. कोमट पाण्यामध्ये कुरड्या टाकायच्या. कुरडयाची भाजी खूप छान लागते खायला. 10 मिनटं कुरड्या पातेल्यामध्ये भिजू द्यायच्या व्यवस्थित. दहा मिनटं असंच आपण पाण्यामध्ये भिजू घालून ठेवणार आहोत. कुरड्याची भाजी खूप छान लागते खायला. कुरड्या भाजल्यानंतर मी झाऱ्याने त्याच्यातलं पाणी काढून घेतलं. त्याच्या कुरड्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य लसूण, कांदा, चटणी, हळद, मीठ, आंबारी मसाला, जिरं, मोहरी. एका कढईमध्ये एक पळी तेल घेतलं. त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून तडतडू द्यायची. लसूण टाकायचं बारीक चिरून. कांदा एक कांदा चिरून टाकला मी. कांदा व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा. घरात भाजीला काही नसलं की काय बनवायचं विचारच पडतो. कांद्याला मस्त तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये कढईमध्ये एक पळी तेल, सॉरी एक चटणी, एक चम्मच चटणी, हळद, चवीपुरतं मीठ टाकायचं. आंबारी मसाला टाकायचा थोडासा. तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा. मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कुरड्या टाकून द्यायच्या. 5-10 मिनटं याला व्यवस्थित परतून घ्यायचं. 2-3 मिनटं 2-3 मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करायचा. ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. पोळीसोबत पण खूप छान लागते. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.